सांगोल्याच्या गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार दीपक साळुंखेंचा प्रवेश आणि ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. कारण सांगोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती मशाल घेतली आहे. त्यामुळे आता दीपक साळुंखे पाटलांना सांगोला विधानसभेची उमेदवारी मिळणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. फक्त दीपक आबा यांच्या हाती मशाल दिली आहे. सांगोल्याचा आमदार गद्दार झाला पण तुम्ही माझ्यासोबत आहात आणि शब्दाला जागाल असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरे यांनी केलंय. दसऱ्यानंतर पहिल्यांदाच मी समोर आलोय. मधल्या काळात हॉस्पिटलची वारी केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. आराम करायचा किती, हरामांना घालवायचं आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. मुहूर्त चांगला लागलाय, मशाल कशी पेटवायची, कोणाकोणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोहोचावा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेली आहे. आपल्या सर्व जनतेच्या आदेशानुसार आपण जे मला सांगितलं की आपण मातोश्रीवर जाऊन मशाल हातात घ्यायची, तो निर्णय आपण आता केलेला आहे. आणि पुढच्या काळामध्ये संबंध सांगोला तालुका आणि संबंध सोलापूर जिल्हा मशालमय करून आपण पुन्हा भेटायला येऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि माईक संजय साहेबांच्या हातामध्ये देतो. आपल्या सर्वांचं मातोश्रीमध्ये आणि शिवसेनेमध्ये स्वागत करतोय. काय बोलायचं, दसऱ्यानंतर आज पहिल्या प्रथम मी तुमच्यामध्ये आलेलो आहे. मधल्या काळात जरा एक वारी करावी लागली होती हॉस्पिटलची. आनंदाची गोष्ट अशी आहे की त्याच्यानंतर म्हणजे डॉक्टर म्हणाले होते आराम करा वगैरे, पण आता आराम करायचा तरी किती, आधी हराम यांना घालवायचंय. आता आराम नाही, पण आज कामाला सुरुवात केली. मुहूर्त चांगला लागलाय. आबासारखा एक मजबूत घडी शिवसेनेत सामील होत आहेत, शिवसेना परिवारात सामील झालेले आहेत. आबा, तुमच्या हातामध्ये मशाल दिलेली आहे, याचा अर्थ ज्याला त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आता ही मशाल कशी पेटवायची आणि कोणाला चटके द्यायची हे तुम्ही ठरवायचंय. एक लक्षात घ्या की ही निवडणूक सोपी नाही आहे. दीपक आबा आले म्हटल्यानंतर विजय नक्की आहे तर मला माहिती आहे. मग मी असं म्हणतो, विजय नक्कीच होणार असेल तर मग मी सभेला आलोच नाही तर, म्हणजे आलं पाहिजे ना. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही आजपासून संपूर्ण मतदारसंघात घराघरात आपली मशाल ही पोहोचवली पाहिजे. कारण हे जे गद्दार आहेत हे नुसतेच गद्दार नाही आहेत, तर बरेच खोके वगैरे घेऊन बसलेले आहेत. धनुष्यबाण आणि मशाल असं संभ्रम ते निर्माण करतात. आणि म्हणूनच शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची निशाणी ही मशाल आहे, ही आत्तापासून तुम्हाला घराघरात न्यावी लागेल. मला खात्री आहे की एवढे तुम्ही ज्या उत्साहामध्ये इकडे आलेले आहात, जरा इकडे तिकडे काय बोलला का, उत्साहाने पेटून उठत आहे. त्याच्यामुळे विजय हा नक्की आहेच. आणि परत एकदा सांगतो, तुम्ही जे जाहीर करा जाहीर करा म्हणतो, मी या शब्दात सांगतो कारण अजून उमेदवारी आपण कोणाचीच जाहीर केलेली नाही. फक्त दीपक आबांच्या हातात मी मशाल दिलेली आहे. मशालीची धग हे तुम्हाला दाखवून द्यायची आहे. मी सभेला येईन त्यावेळेला विस्ताराने बोलेन. तूर्त मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आणि तुमच्याकडनं म्हणजे माझा सांगोल्याचा आमदार जो आधी निवडून आला होता तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचे. आणि मला खात्री आहे की तुम्ही या शब्दाला जागाल आणि आपला आमदार निवडून आणाल. आणल्यानंतर परत एकदा येईन, प्रचाराला पण येईन आणि जिंकल्यानंतर परत येईन. तोपर्यंत सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.